नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कॉर्न पकोडा। सर्वात आधी आपण हा कॉर्न आहे हा धुवून घेतलेला आहे, दा मिक्सरला लावून थोडासा जाडसर वाटून घ्यायचा आहे। पाणी नाही घालायचं, यामध्ये या हिरव्या दोन मिरच्या घालूया। हे थोडंसं आलं, एक इंच आल्याचा तुकडा। आता हे थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे, हे थोडंसं मध्ये मध्ये असे कॉर्न्स राहिले तरी चालतील, हे असं वाटून घ्यायचं आहे। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये आपल्याला कांदा घेतलाय मी बारीक चिरून। सिमला मिरची एक बारीक चिरून घेतली आहे। गाजर आहे बारीक चिरलेलं। ही कोथिंबीर आणि मिरची आपण यातच घातलेली आहे एक। हे व्यवस्थित जर मिक्स करून घेऊया आधी। आता यामध्ये आपल्याला हिंग अर्धा चमचा घालायचे, हळद अर्धा चमचा, तिखट एक चमचा घालूया। यात आपण थोडा ओवा घालायचा आहे, थोडा हातावर चोळून घालायचा। हे दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं, म्हणजे पकोडे छान क्रिस्पी होतात। आणि हे बेसन घालूया। आधी आपण हे सगळं मिक्स करून घेऊ। मी हाताने आता मिक्स करते व्यवस्थित। आता या चवीपुरतं मीठ घालायचं आहे। बेसन घातल्यावर मीठ जरा टेस्ट करून ऍडजस्ट करून घ्यायचं। आपलं पकोड्याचं पीठ तयार आहे। हे 5 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे, तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया पुदिन्याची। आता आपण मिक्सरला चटणी करून घेऊया। यामध्ये हा पुदिना घेतलाय, थोडा जास्त घ्यायचा पुदिना। कोथिंबीर, या दोन मिरच्या घेतल्या आहेत, तिखट आहेत त्यामुळे जरा बेताने घ्यायच्या। आल्याचा थोडा तुकडा घेतलाय, त्यात हे जिरं घालायचं। मीठ घालूया, हे थोडंसं काळं मीठ घालूया। आणि दही घालायचं। व्यवस्थित सगळं एकत्र पाणी घालायचं नाहीये, असंच वाटून घ्यायचं चांगलं। ही बघा आपली चटणी तयार आहे। आता आपण पकोडे करायला घ्यायचे। इथे मी तेल तापत ठेवलंय, तेल चांगलं तापू द्यायचंय। पण जरा चेक करून बघूया, अजून थोडं तापायला हवं। तेल चांगलं तापल्यावरच त्यात पकोडे सोडायचे। आता तेल तापलेलं आहे, हात मोठे मोठे नाही करायचे। थोडे लांब लांब सोडायचे, नाहीतर मग एकमेकाला चिकटून बसतात ते। एकदा तेलात टाकून झाले की आपण गॅस थोडा कमी करायचा, नाहीतर मध्ये बाहेरून फक्त लाल होतात आतून तसेच राहतात। छान गुलाबी रंग येईपर्यंत तळायचे। आता व्यवस्थित सगळ्या बाजूनी चांगले गुलाबी झाले पाहिजे।
यात आपण काही सोडा वगैरे घातलेला नाहीये, हे असेच छान क्रिस्पी होतात। चांगला रंग आलाय, आता आपण 2 मिनिटं ठेवूया आणि मग काढून घेऊया। गॅस मिडियमच ठेवायचा, मोठा करायचा नाही आणि अगदी बारीकही नाही करायचा। आता असेच आपण सर्व तळून घेऊया।